नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र। रोज नवीन माहिती व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बातमी शेअर करा। धन्यवाद। दुचाकीवरून दोघे जण आले आणि भर दुपारी दोन घरांच्या दरवाजांचे लॉक तोडून दागिने व रोख रक्कम चोरी करून फरार झाले असल्याची घटना विरारमधील नारंगी गावात घडली आहे। दिनांक 4 सप्टेंबर रोजी नारंगी गावात दोन ठिकाणी चोरीची घटना घडली असून चोरी करून दुचाकीवरून जाताना गावातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत। नारंगी गावातील भगतआळी येथे राहणारे प्रमोद लक्ष्मण पाटील वय 45 दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून कोपरी येथे कामासाठी गेले होते। संध्याकाळी 4 च्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर घराचे कुलूप तोडले असल्याचे त्यांना समजले। चोरट्यांनी कपाटाचेही लॉक तोडून सोन्याचे मंगळसूत्र व 70,000 रुपये रोख चोरून नेले असल्याचे दिसून आले। तसेच प्रमोद यांच्या घराजवळ राहणारे हरेश्वर बालकृष्ण पाटील यांच्याही घराचे लॉक तोडून घरातील सोन्याची साखळी व 25,000 रुपये रोख रक्कम चोरली असल्याचे सांगण्यात आले। दोन्ही घरातील चोरी झालेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून चोरटे फरार झाले असल्याचे सांगण्यात आले। हे दुचाकीवरील चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्यांनी बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास चोरी केली। या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे दिनांक 28 ऑगस्ट रोजी महामार्गावरील मालजीपाडा येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बंद घराचे लॉक तोडून 1,00,000 रुपयांचे दागिने चोरून पलायन केले होते। दुचाकीवरून फिरणाऱ्या त्याच दोन चोरट्यांनी नारंगी गावातही चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे। आपण दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही पाहू शकता। मालजीपाडा गावात चोरी करणारे दुचाकीवरील चोर आणि नारंगी गावातील दुचाकीवरील चोर सारखेच असल्याचे दिसून येत आहेत। सुटाबुटातील चोर आता गावात येऊन चोरी करू लागल्याने ग्रामस्थांनी आता जागृत राहणे गरजेचे आहे। गौरी गणपती सणाला सुरुवात झाली आहे। या सणात सर्वत्र महिला पुरुष दागिने घालून नातेवाईकांकडे दर्शनासाठी जात असतात, मात्र चोरीच्या दिवसा ढवळ्या घटना घडू लागल्याने सणांमध्ये अंगावर दागिने परिधान करण्यासाठी महिला वर्गात घबराहट पसरली आहे।